शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी दिव्य कुमार, बोरगाव इंडस्ट्रीजचा प्रतिनिधी। सध्या आपण आता या काकडीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत। तर याच प्लॉटचा आपण पूर्वी व्हिडिओ बघितला होता। तर पहिल्या 15 दिवसातील नियोजन, त्यावेळेला ज्येष्ठी 4 पानावरती प्लॉट होता हा। तर आज बरोबर आपण 15 दिवसानंतर पुन्हा या प्लॉटवरती आलो आहोत। तर इथं आपण आता व्हिडिओमधील दुसरा पार्ट बघणार आहोत। तर 15 ते 30 दिवसाचे नियोजन, तर यामध्ये काय करायचं, तर ज्या पद्धतीने आपण पहिल्यांदा सांगितलं की पहिल्या 15 दिवसामध्ये आपण तारकाठीच्या नियोजनाच्या मागं लागायचं, तर त्याच हिशोबानं तारकाठी होऊन जाऊन पुढं आता या प्लॉटला बांधणी सगळीकडे झाली आहे। तुम्ही बाकी सुद्धा सगळीकडे प्लॉट बघू शकता। ज्या पद्धतीने आपण जर्मिनेशन एक लेवलचं दाखवलं होतं, त्याच पद्धतीनं आता सर्व ठिकाणी एक समान वेलिंगसुद्धा वाढ चांगली झाली आहे। आता या ठिकाणीसुद्धा कुठं पण बघा तुम्ही, एक लेवलनं सगळीकडे वेलिंग चांगली वाढ झाली आहे। तर यासाठी आता काय काय केलं ते आपण आता जाणून घेऊया, आणि इथून पुढे आता ह्याला 15 दिवसामध्ये आणखीन काय काय करणार हेही जाणून घेऊया। तर यासाठी आपण काय केलं होतं, तर याला रुटीनमध्ये ए बी आपले म्हणजे स्टार्टिंगला ज्या हिशोबाने तुम्हाला मी स्प्रे सांगितलं होतं, आपलं 7 रेसचं असेल, करेक्टचं असेल, कॅल्क्युलेटचं असेल, तर याचा हात होऊन गेला आहे। तर आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, पुढच्या टप्प्यामध्ये स्प्रे टाकताना त्यावेळेला आपण रिवर्क म्हणून आपला एक मॉलिक्युल येतो, जो चांगलं फ्लावर इंड्यूस करून देतो, तर त्याचा आपण वापर करणार आहे। कारण की आता या ठिकाणी तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की काही ठिकाणी बारीक बारीक असे मिडी चालू होत आहेत, तर ह्या मिडींची संख्या चांगली येऊ दे, त्यासाठी आपण आता इथून पुढे लवकरात लवकर चांगलं मिडी जास्त निघू देत, हेवी होऊ देत, त्यासाठी आपण रिवरचा वापर करणार आहे। जेणेकरून बाबा काकडी हे जे पीक काय होतं आहे, तर आपण नाही म्हणलं तरी 35 ते 40 दिवसामध्ये म्हणजे पहिल्याचं पिकिंग येतं, त्यासाठी त्याला त्या हिशोबातच आपण चांगला खाना देणं महत्त्वाचं आहे। मग आता तेच खाना देत असताना काय करायचं, तर चांगलं फ्लावर इंड्यूस होऊ देत, मिडी इंड्यूस होऊ देत म्हणताना आपण रिवरचा वापर करणार आहे। रिवर्कसोबत आपण काय करू शकतो, आपले प्लॉटमध्ये आणखीन आपल्याला काय जाणवतंय बाबा, थोडं डाऊनी जाणवतो किंवा भुरी जाणवतं, काय लागतं हे हिशोब बघून तुमच्या लेवलला किंवा तुम्ही ज्यांच्या सल्ला घेता त्यांना आपण कन्सर्न करून एक भुरीसाठी किंवा डाऊनीसाठीचं औषध आपण त्यामध्ये घालून घेऊ शकता। त्याचबरोबर काय करायचं, थोडं कुठतर अजून थोडंफार भरपूर ठिकाणीमध्ये आबाळवरती फिरताय, तर आबाळ फिरतेल दिसलं तर तुम्ही शक्यतो काय करायचं, तर अळी आहे का नाही चौकशी करायचं आहे। असं काय होतं, असं तुम्हाला शेतकरी बंधूंनो, हा शेंडा जो आता आहे हा शेंडा पूर्ण असं घुसपटलेला दिसतो, असा ब्लॉक दिसतो, उघडत नाही, काय होत नाही, तर ह्या ठिकाणी जाळी बनून आतमध्ये अळी झाली असते। आता या प्लॉटला काही नाही आहे, पण मी तुम्हाला माहिती यावी यासाठी सांगतोय। तर तसं सुद्धा तुमची दिसलं तर डायरेक्ट तुम्ही अळीचा हात घ्यायचा आहे। आणि आता हे झालं, आता समजा आता रिवर्सचा स्प्रे झाला, एक आपण डाऊनी भुरीसाठीचे खाद घेतला, एक अळीसाठी, अळीसाठी तुम्ही सिम्पली कराटे वापरू शकता, प्रोक्लेम वापरू शकता, जसं की लॅमडा साइलोथेरिन येतं त्यामध्ये 5%, नसेल तर इमामिटिन बेन्झोएट सुद्धा आपण या प्लॉटला वापरू शकतो। हे झाला पहिला स्प्रे। त्यानंतर काय करायचं आपण दुसरा स्प्रे, तर दुसरा स्प्रे टाकायचा आहे आपण, ज्यावेळी पहिल्यांदा आपण ए बी करत होतो तेव्हा 7 रेस आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह ठेवलं होतं, तर ह्यावेळेला काय करायचं आहे आपण रिवर्क, त्यानंतर बी व्हाईटला ठेवायचं आहे। बी व्हाईटला हा हार्मोन काय आहे, तर जे काही आता इथं सर्व फुलं निघतील, तर ती फुलांचं सेटिंग व्हावं, त्यात काही ड्रॉपिंग होऊ नयेत, फुलगळ होऊ नये किंवा मिडी कुजू नये, हे त्रास आपल्याला येऊ नयेत, यासाठी ते बी व्हाईटला आपलं काम करतं। तर बी व्हाईटलचं प्रमाण आहे 0.6 ml पर लिटर, म्हणजे तुम्ही 15 लिटर पंपाला 10 ml वापरू शकता। त्याचसोबतच जसं आता आपण मगाशी आळीसाठी औषध घेतलं किंवा भुरीसाठी औषध घेतलं, हे आपण परिस्थिती बघून आवश्यकता असली तर शक्यतो आपण घ्यायचं आहे, बाकीचं कीटकनाशक आणि बुरशीनाशक, नसेल तर फक्त आपण प्लेन बी व्हाईटला जरी हात टाकलं तरी शेतकरी मित्रांनो चालू शकतो। तर हा झाला मुद्दा स्प्रेचा। त्यानंतर काय बाब करून घ्यायचं की आपण फर्टिगेशन द्यायचं आहे। फर्टिगेशन देताना काय द्यायचं असतं, तर चांगलं ब्रांचिंग नीट येऊ दे, यासाठी आपण 12:0 वापर करतो। शेतकरी बंधूंनो, 1 एकरसाठी आपण काय करायचं, तर आठवड्यातून एकरी 5 किलो 12:0 जावं हे नियोजन ठेवायचं आहे। त्यासाठी पण काय करताना करायचं, आठवड्यातनं 3 वार करायचे जे आपण फर्टिगेशन देणार आहे। समजा आता सोमवारी आपण 12:0 5 किलो दिलो, तर त्याचसोबत काय करायचं, तर आपण इन्स्प्रिन द्यायचं आहे, जे की आपण स्टार्टला वापरलं होतं ड्रिंकिंगमध्ये, ज्यामधून डायरेक्ट चांगले प्रोटीन्स जातात आपल्या प्लॉटला। तर प्रोटीन गेल्याचा फायदा काय होणार आहे, तर चांगली एक समान वाढ होणार आहे, चांगली व्यवस्थित काळुकी डेव्हलप होणार आहे ते प्लॉटला, काळुकीमध्ये किंवा रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये चांगली बिल्टअप व्हावी यासाठी आपण त्याला प्रोटीन देतोय। तर 12:0 ज्यावेळी आपण सोमवारी 5 किलो घेतो, त्याच्यासोबत काय करायचं, तर 500 ml आपण इन्स्प्रिन सोडायचं आहे। त्यानंतर काय करायचं, एक दिवस मंगळवारचा गॅप द्यायचा आहे आपण, त्यानंतर बुधवारी जाणार आहोत। तर बुधवारी काय करायचं आहे, तर एक बॅलन्स डोस द्यावा NPK चा, त्यासाठी आपण 13:40:13 वापर करायचा आहे शेतकरी बंधूंनो, ज्याच्यामध्ये चांगलं फॉस्फरस जाईल, आणि फॉस्फरसच मस्ट आहे जे बाबा फूट पण काढणार आहे, चांगली फुडं फुलं किंवा मिडी काढणार आहे। हां, तर मग 13:40:13 सुद्धा काय करायचं आहे, आपण 1 एकरसाठी 5 किलोचा डोस वापरायचा आहे। त्याच्यासोबत आपण काय करायचं आहे शेतकरी बंधूंनो, आता थंडीचा पिरियड चालू आहे, थंडीमध्ये काय होतं, तर मेजरली मुळी ब्लॉक राहते, मुळी चांगलं काम करत नाही किंवा अपटेक होत नाही, तर या प्रॉब्लेमसाठी आपण काय करायचं, तर फार्मराईज काय आहे, तर हे पावडर बेसमध्ये लिओनार्डाइट बेस रुटीन हार्मोन आहे डायरेक्टली,
आपले बोरगाव इंडस्ट्रीच्या माध्यमातून तयार केलेलं. त्याचा फायदा काय होतो तर चांगलं अपटेक होतं. आता तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता की बाबा हा काय एक लेवलला प्लॉट आहे एवढी थंडी असून सुद्धा. तर या थंडीमध्ये सुद्धा चांगलं मुळांनी अपटेक केलेलं आहे शेतकरी बंधूंनो. त्यासाठी आपण या प्लॉटला फार्मराचं रिकमेंडेशन करतो. हे जर किती द्यायचं आहे फक्त 250 ग्रॅम पर आठवड्यातनं एकदा द्यायचं आहे आपल्याला. हा झाला दुसरा डोस. त्यानंतर तिसऱ्या डोसमध्ये काय करायचं आहे आपण थोडंसं चुई चुई झिरोचा वापर करायचा शेतकरी बंधूंनो. जे की महाजनचं मिळतं 50 किलोचं पोतं येतं आणि 80 कॉस्ट कटिंग आपण थोडं करण्यासाठी त्याचा आपण वापर करतोय. सॉइल ग्रेडचं येतं पण ते ड्रिपमधून चांगलं विरघळून सोडलं तर जाऊ शकतं. त्याच्यासोबतच काय करायचं आहे आपण तर MOP म्युरेट ऑफ पोटॅश आपलं वापरायचं शेतकरी बंधूनं. खालूनच चांगलं जर का स्टार्टपासून पोटॅश घेत गेलं तर त्याचा बुंदा चांगला जाड बनतो. जेवढा चांगला बुंदा बनेल तेवढं उद्या आपलं वेलीचं आयुष्य चांगलं राहणार आहे. त्यासाठी आपण त्याला स्ट्रॉंग बनण्यासाठी सुद्धा आधीपासूनच पांढरं पोटॅश वापरायचं आहे. तर ह्या दोन्हीसोबत काय करायचं आपण तर केस सोलनेस म्हणून आपलं एक नॅचरली अपटेक होऊ दे आणि चांगलं पोटॅशची पॉवर असणारं लिक्विड येतं आपलं तर त्याचा वापर करायचा आहे. जेणेकरून बाबा पोटॅश जे जे आपण देतोय MOP देतोय तर ते अवेलेबल होत राहावं. चांगलं खालती मायक्रोबायोलॉजी सुधरावी यासाठी प्रोटीन बेसमध्ये असणारं आपण केस ऑइलनेस रेकमेंड करतो. तर हे किती सोडायचं आहे तर फक्त आपण 1 एकरसाठी आठवड्यातून एकदा 1 लिटर देऊ शकतो. एवढं दिलं तरी आपल्याला मोर दॅन इनफ आहे. तर हा झाला दुसरा टप्पा खताचा. तर त्यानंतर आता मुद्दा येणार आहे तिसरा तर पाण्याचं नियोजन. शेतकरी बंधूंनो काय होणार आहे आता ह्या प्लॉटला आपण आठवड्यातनं तीन दिवस खतासोबत आपलं पाणी जाणार आहे. ह्या प्लॉटला काय होतं तर एक अर्धा तास खतासोबत म्हणजे खत सोडणार असतं त्यावेळी पाणी जातं. तर त्यानंतरच्या दिवशी म्हणजे गॅपच्या दिवशी सुद्धा शेतकरी बंधूंनी या प्लॉटला आपण पाणी देतो. तर त्याचा फायदा काय होणार आहे तर बाबा म्हणजे शेतकऱ्यांचं मत काय होतं बाबा भरपूर थंडी आहे लईच आता गारटला आहे पाणी द्यायला नको फक्त खतं सोडतो तेव्हाच पाणी देतो. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. त्याच्या शेजारी पाणी तुम्ही ठेवा. प्यायचं का नाही ते स्वतः बघेल. फक्त हे पाणी देत असताना काळजी तुम्ही काय घ्यायचं आहे की बाबा ज्या त्याच्या शेताच्या ताकदीनुसार घात कधी येते काय येते हे बघून तुम्ही पाणी नियोजन केलं कधी पण चांगलं राहील. पण फक्त प्रेफर करा की डेली पाणी शक्यतो जावं. म्हणजे रोज घातीत राहील रोज ते अपटेक करेल. काय होतंय आपण काय करायला जातो एकाडेक दिवसांनी मी 2 तास पाणी देतो सर. मग हे 2 तास काय होतंय 2 तास पाणी दिल्यामुळे रूट झोनमध्ये पूर्ण जास्त हेवी पाणी होतंय. ते दिवसभर त्या पूर्ण दिल्या दिवशी पाणीच पित नाही. दुसऱ्या दिवशी घात येणार आहे ते पाणी पिन राहील तोपर्यंत म्हणजे आणि परत तुमचं तिसऱ्या दिवशी एकाडेक दिवसानं हेवी पाणी जाते. म्हणजे आठवड्यात 1-3 दिवस अल्टरनेटली हे रूट काम करतात. परत रूट म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं मुळं अपटेक करून घेत नाहीत. तर हा प्रॉब्लेम आपण करायचा नाही. चांगली घातमध्ये फक्त ठेवायचा आहे. आता गेल्या वेळेला आपले जे काय काय स्प्रे झाले होते बाबा तुम्हाला कॅल्क्युलेट सांगितलो त्याच हिशोबाने आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बाबा इथं थोडे डाऊनचे स्पॉट येत होते पण ते सगळ्यात हे जळून गेले आहेत. त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होऊन गेला की बाबा आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जे जे काय स्प्रे टाकतो तर ते स्टार्टिंगलाच आरले आलेलं होतं ते जळून गेलं आहे. तर त्याचा फायदा असा झाला की आपल्याला वरती कुठेच काही सुद्धा दिसत नाही आहे. जे की आपण ड्रिंचिंग सुद्धा करतो त्याचा फायदा असा आहे की बाबा अर्लीमध्ये फक्त स्टार्टिंगलाच लीफ पॉइंटर आलं होतं ती पण आता या प्लॉटला कुठे सुद्धा वरती वरती जाईल तसं आपलं लीफ पॉइंटर सुद्धा कुठेही दिसत नाही शेतकरी बंधूंनो. तर या पद्धतीने आपण जर का नियोजन करत गेलो समजा तुम्हाला भरपूर नाग आळी दिसायला लागली आळी पण दिसायला लागली तर त्यावेळेला तुम्ही सिम्पली कार्टा हायड्रोक्लोराईडचा वापर करू शकता. कॅल्डन नावानं येतं मार्केटमध्ये 2 ग्रॅम पर लिटरनं वापरा. तुमची आळी पण जाईल नाग आळी पण जाईल. प्लॉटमध्ये तुम्हाला काही त्रास करणार नाही आहेत ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर आता आपण बाबा एक पुढचा मुद्दा आता प्लॉटमध्ये आणखीन काय काय काम आपण करून घ्यायचं आहे. आता या 15-30 दिवसामध्ये जेव्हा आता आपल्या प्लॉटला बारीक बारीक छोटे छोटे असे मिडी दिसायला चालू होतील. आता या पलीकडच्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता आता की बाबा असं प्रत्येक ठिकाणी मिडी यायला चालू होत आहेत. तरी मिडी जसजसे यायला चालू होतील हे असे फ्लॉवर दिसायला चालू होतील तर तसतसं जसं फुलं दिसायला चालू होतील त्याचा फायदा काय होणार आहे तर मधमाशी येते आपल्या प्लॉटला यायला चालू तर आणि मधमाशी येतानाच आपल्या प्लॉटला डंकमाशी सुद्धा यायला चालू करणार आहे शेतकरी मित्रांनो. डंकमाशीचा अटॅक एवढं लहान असतानाच ती फक्त येऊन अंडी घालून जाते. पण तुमचं फळ जेव्हा मोठं होऊन वाकडं व्हायला लागतं किंवा त्याला एक होल दिसतं त्यावेळेला आपल्याला कळणार आहे की बाबा हे फळ आपलं डंकमाशीनं डंक करून गेलं आणि फळ बाद झालंय. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे प्रति एकरी 10 चिक डंक म्हशीचे मेलोन फ्लायचे म्हणून लूर मिळतात तर ते आपण लावायचे. म्हणजे कामगन सापळे 1 एकरसाठी 10 लावून घ्यायचे आहेत. तुम्ही ग्लासमध्ये करून लावलात तरी चालू शकेल किंवा बिस्लेरी बॉटलमध्ये सुद्धा आपण सजेस्ट करतो कित्येक शेतकऱ्यांना की बाबा कॉस्ट कटिंग करण्यासाठी फक्त चॉकलेट तुम्ही बाहेरून आणा आणि ते बिस्लेरी बॉटलमध्ये सराउंडिंगला होल पाडून त्यात तुम्ही त्याचा वापर करू शकता. म्हणजे डंक मशीन सुद्धा आपल्याला एक सुद्धा आपली मिडी बाद होऊ नये याची आपण शेतकरी बंधूंना काळजी घ्यायचा आहे. चालेल तर मग शेतकरी बंधूंना आपण सर्व मुद्दे आजच्या 15-30 दिवसामध्ये कव्हर केले की बाबा स्प्रे कसं नियोजन करायचं आहे. स्प्रेमध्ये जसं तुम्हाला महत्वाचं म्हणलो तसं आपण रिवर्क आणि बिवाईटल्यांचा वापर करायचा आहे जेणेकरून येणारी सगळी मिडी सेट व्हावी त्यातील काही गळ होऊ नये हा फायदा होणार आहे.
त्याच पद्धतीने आपल्या प्लॉटची परिस्थिती बघता आपण डाऊनी भुरी व आळीसाठी किंवा पांढरी माशीसाठी आपण स्प्रे टाकायचा आहे. गरज वाटेल तसं, जशी आवश्यकता दिसेल त्या हिशोबाने आपण स्प्रेमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर जसं तुम्हाला म्हणलो तर फर्टिगेशन, फर्टिगेशनमध्ये आपण कसं करणार आहे तर 1261-0, त्यानंतर इन्स्प्रिन 1343-13, फार्मराईज 2400, जे की आपण कॉस्ट कटिंगसाठी मागाशी म्हणलो शेतकरी बंधूंनो, आणि त्याचसोबत पोटॅश. आणि हे सगळं देत असताना आपण केस ऑनली देणार आहे, जेणेकरून की बाबा सगळं व्यवस्थित अपटेक होत राहावं, खालती चांगलं मायक्रोबायोलॉजी चांगली बनत राहावी. हे मुद्दा झाला खतं. त्यानंतरचा म्हणलो तसं तुम्हाला पाण्याचा, तर पाणी सुद्धा आपण कव्हर करून घेतलं आहे. आणि प्लॉटमध्ये आपलं करायचं काम म्हणलं तर ह्या 15 दिवसामध्ये तर डंक मशीचे सर्व आपण लूर लावून घ्यायचे आहेत. तर एवढं छोटं छोटं काम असतात, एक एक स्टेप वाईज आपण प्लॅनिंग लावून करत गेलो तर आपल्याला कुठंच काय अडचण येणार नाही या शेतकरी बंधूंना. त्याचसोबत काय करा की वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माझ्यासोबत कार्य काम करणारे ग्राउंडवरती उतरणाऱ्या सहकाऱ्यांचे नंबर आहेत. वेगवेगळ्या एरियामध्ये चांगलं आपण पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर जिथं जिथं ज्या ज्या एरियामध्ये शक्य आहे त्या त्या एरियामधले आमच्या सहकाऱ्यांचा नंबर आम्ही दिलेला आहे ऑलरेडी. तर त्यांना तुम्ही तुमच्या भागामध्ये काय अडचण आली भाजीपाल्याबद्दल कशाबद्दल सुद्धा, तर त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. नसेल तर ज्या ज्या ठिकाणी आमचे सहकारी नाही त्या ठिकाणी आपण ऑनलाईन सर्व्हिस देतो, तर त्यासाठी तुम्ही आपल्या बॅक ऑफिसला कॉल करून घेऊ शकता. ऑफिसमध्ये जरी कॉल केला तरी तिथून तुम्हाला क्रॉप ॲडवायझरांच्याकडे डायव्हर्ट करून देऊन योग्य तो सल्ला योग्य त्या वेळी देण्यात येईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, बोरगाव टेक्नॉलॉजीबद्दल तुमचं असणारं प्रेम व सहकार्य असंच राहू दे.